तर मुंबईसह राज्यभराच्या विविध भागामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. जयंत पाटील यांना बजावलेल्या ईडी समन्स विरोधात आणि त्यांच्या चौकशीच्या विरोधात त्यांचं होमग्राऊंड अर्थात सांगलीमध्ये कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, तिथे कशी परिस्थिती आहे, याविषयीची माहिती देण्यासाठी कुलदीप माने सध्या आपल्यासोबत आहेत. कुलदीप, सांगली असो किंवा जयंत पाटलांचा इस्लामपूर मतदारसंघ, आंदोलनाची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे का, तिथे काय चित्र पाहायला मिळत आहे? खास करून सांगली शहरामध्ये आंदोलन सुरू होतंय. राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे, या कार्यालयासमोर आपण पाहतोय अनेक पद्धतीचे फलक घेऊन या ठिकाणी आम्ही सदैव साहेबांसोबत. आणि आपण जर पाहिलं तर वातावरण फिरले, भाजप घाबरले अशा पद्धतीचे फलक घेऊन या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून आंदोलन करतायत. आपण जर पाहिलं तर जिल्ह्याच्या अनेक भागामधून कार्यकर्ते, वास्तविक 1.5 ते 2,000 कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेनं गेलेले होते. रात्रीमध्येच हा प्रवास झाला आणि जे काही मोठे कार्यकर्ते, दुसऱ्या फळीतले जे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगली शहरातील जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीनं अनेक पोस्टर या ठिकाणी लावलेले आहेत, हातात घेतलेले आहेत आणि यामध्ये ईडीचा निषेध केलेला आहे. भाजप सरकारचा देखील या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करताना या सगळ्या काही महिला कार्यकर्त्या आहेत, पुरुष देखील कार्यकर्ते काय म्हणणार आमच्या साहेबांना, जे साहेब विरोधात बोललं की त्यांना ईडीची नोटीस पाठवायची, आमच्या साहेबांचं त्रास देण्यात आहे, त्यांच्या कुटुंबांनाही त्रास देत आहे, त्यांना बोलवलं जात आहेत, ह्याच्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी महिला दिन जाहीर निषेध करतोय. साहेबांना त्रास देण्याचा, यांचा नाहक जो त्रास चालू आहे त्याचा आम्ही द्यायचा सुरू आहे, अशा पद्धतीची सगळा हा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. आणि त्या अनुषंगानंच जे काही कार्यकर्ते सांगली मुंबईला गेले आणि जे काही मोजके शिल्लक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत हे सगळे आंदोलन करते राष्ट्रवादी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करताना दिसून येत आहेत. ज्ञानदा, धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल. तर राज्यभरामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलन करतात, पण कार्यकर्त्यांनी मुंबईत येऊ नका आणि शांतता राखा असं आवाहन जयंत पाटलांकडनं करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.